आजही 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेबांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी लवकरात लवकर यासाठी ठिकठिकाणी पूजा अर्चा केली जाते। ही दृश्य आपण पाहतोय। भोपाळमध्ये यज्ञ केला जातोय तर धुळ्यात महाआरती केली जाते। साहेबांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, ठणठणीत होऊन पुन्हा एकदा त्यांनी आपल्या शिवसैनिकांशी संवाद साधावा, हीच प्रार्थना सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, प्रत्येक मराठी माणूस हा देवापुढे करतोय। ही धुळ्यातली आणि भोपाळमधली आपण दृश्य पाहतोय। त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून सर्व शिवसैनिक चिंतेत आहेत। गेल्या 2 दिवसापासून त्यांच्या तब्येतीच्या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या बातम्या येत आहेत या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। हिंदू सम्राट माननीय बालासाहेब ठाकरे जी का स्वास्थ्य थोड़ा अच्छा आ रहा है, इससे हमें बड़ा खुशी है। इसलिए हमने ये यज्ञ रखा हुआ है और इसलिए हम सब शिव सैनिक यहाँ पे यज्ञ में सब यज्ञ कर रहे हैं और हम माता जगदम्बा से प्रार्थना करते हैं कि उनके स्वास्थ्य में लाभ मिले। जी 24 तास एक पाउल पुढ़े।